हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत वडिलांचे महत्त्व. आज आपण रोटी बनवणाऱ्या हातांना नाही तर रोटी कमवून आणणाऱ्या हातांना सलाम करूया, त्यांच्याबद्दल बोलूया, त्यांच्या कष्टाबद्दल बोलूया. आई घराचं अंगण जरी असली ना तरी बाबा घराचं कुंपण आहेत, कारण बाबा आपल्या घरावर येणाऱ्या संकटाला सर्वात अगोदर सामोरे जातात. वडील म्हणजे नदीत बुडालेल्या व्यक्तीला पाण्याबरोबर पाण्याबाहेर येण्यासाठी हाताला लागलेला लाकडी ओंडका होय. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते, पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसत ते आपले वडीलच असतात. पत्नीने अर्धा वासात सोडले तरी स्वतःला आवर घालत मुलांच्या अश्रूंना आवर घालणारे वडीलच असतात. जिजाऊंनी शिवबांना घडवले असे अवश्य म्हणता येईल, पण त्याचं वेळ शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे, पण त्याच वेळी भरपुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे, पण पुत्रवियोगाने तडफडून मरणारा बाप राजा दशरथच होता. वडिलांच्या टाचा झिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियान पाहिले की कळते की नशिबाची भोकं त्यांच्या बनियानला पडली आहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वतः मात्र जुनेच कपडे वापरतील. मुलगा सलूनमध्ये 50 रुपये खर्चतो, मुलगी पार्लरमध्ये 101 रुपये खर्चेल, पण त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर अंघोळीचा साबणाने दाढी करतील. कधी कधी तोही नसेल तर पाणी लावून दाढी खरवडतील. बाबा कधी आजारी पडले तर कधी डॉक्टरकडे जात नाहीत. मुळात ते आजारपणाला घाबरत नसतातच, त्यांना काळजी असते ती डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची कारणं, मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, घरातील सर्व खर्च याची काळजी असते, कारण घरात उत्पन्नाचे साधनही फक्त तेच असतात. ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलाला मेडिकल, इंजिनिअरिंग यासारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात. महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून काटकसर करून पहिले मुलाला त्याच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात. ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो. आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ प्राप्त होतं. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जवळची वाटते ती आईच, कारण ती जवळ घेते, कौतुक करते, प्रेम करते, गोंजारते, पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा अभिमानाने सर्वांना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही. चटका बसला, ठेस लागली तर तोंडातून सहजच आई हाच शब्द बाहेर पडतो. पण एखादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखाद्या ट्रकने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्यावेळी आपण बाप रे असे म्हणतो. छोटी छोटी संकटे आई सोसती हो, पण मोठी मोठी वादळे पेलताना बापच आठवतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उभरे झिजवणारा बाप, घरच्यासाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो. तो बाप वडिलांचे खरे महत्त्व त्यांनाच कळते. ज्यांचे वडील लहानपणीच जातात आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात, एके गोष्टीसाठी त्यांना तरसाव लागतं, तेच वडिलांचे महत्त्व समजतात. वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी. सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असतानाही फक्त फोनवर बोलताना आई वडिलांचा आवाज जरी बदललेला असला तरी त्यावरून 17 प्रश्न विचारेल, त्यांची विचारपूस करेल. वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते, आणि वडिलांना जपणारी, त्यांची काळजी करणारी ही मुलगीच असते, आणि एवढीच अपेक्षा एक वडील आपल्या कुटुंबापासून करत असतो. बाबांची बरोबरी या जगात दुसरं कोणी करू शकेल? बाबांच्या कष्टापुढे या जगात दुसरं कोणी काय टेकू शकेल? हॅलो मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.